स्पर्धा परीक्षेच्या सर्व माहितीसाठी आपले एमपीएससी ऑनलाइन अकॅडमी हे चॅनल सबस्क्राइब करा व पुढे असलेला बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे एमपीएससी ऑनलाइन अकॅडमी. मित्रांनो, आपण ज्या बातमीच्या आतुरतेने वाट पाहत होतो ती म्हणजेच आरोग्य विभागाची मेगा भरतीची डेट आता फिक्स झालेली आहे. तर मित्रांनो, आपल्या सर्वांचे आरोग्य विभाग मेगा भरतीवर लक्ष लागून राहिले होते, पण मध्ये काही प्रॉब्लेम झाला होता की मराठा आरक्षणमुळे भरती रखडली गेली होती, पण आता तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. मित्रांनो, आपले आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अशी माहिती दिलेली आहे की इथं पाहू शकता तुम्ही, ते इस्लामपूरमध्ये एका हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी आले होते तेव्हा त्यांनी हे जाहीर केलेलं आहे की येत्या आठवड्यात राज्यात आरोग्य विभागाच्या 17,000 जागा मेरिट पद्धतीने भरल्या जातील. तर मित्रांनो, आपल्याला ही महत्त्वाची बातमी आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथेही त्यांनी सांगितलं आहे की आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न सुरू असून सध्या प्राधान्याने वर्ग क आणि डच्या मेरिटनुसार यादा करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. म्हणजेच काय मित्रांनो, तर आपल्या जुन्या अर्जांचा इथे विचार होणार आहे. आपण जे 2018-19 दरम्यान जिल्हा परिषद तसेच आरोग्य विभागात मेगा भरतीसाठी जे फॉर्म भरले होते त्यानुसारच आपल्या इथे मेरिटच्या याद्या बनल्या जाणार आहेत आणि त्या मेरिट लिस्टच्या आधारे आपली भरती होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, ही भरती मुलाखतीविना होणार आहे असं त्यांनी ते क्लिअर केलेलं आहे. याच्यानंतर त्यांनी काय म्हटलेलं आहे, त्याचबरोबर अ आणि ब संवर्गाची पदे भरण्यासाठी विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती कार्यवाही लवकरच पूर्ण करेल असंही टोपे यांनी सांगितले. म्हणजेच काय मित्रांनो, तर पहिल्यांदा वर्ग क आणि डच्या भरती होतील आणि त्यानंतर अ आणि ब संवर्गाची पदे भरतील. त्यामुळे आरोग्य विभाग मेगा भरतीचा मार्ग मोकळा झाला असे आपल्याला म्हणता येईल. तर मित्रांनो, हे होतं आजचं अपडेट. तर इथून पुढचे अपडेट तुम्हाला हवे असतील तर आपलं एमपीएससी ऑनलाईन अकॅडमी हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढे असलेलं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी ज्या ज्यावेळी असे अपडेट टाकेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील.